बीड मध्ये ज्योती मेटे अपक्ष लढणार आहेत. विनायक मेटेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणूक मैदानात उतरले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. जरांगे पाटील यांची भेट घेतली असून ते निश्चितच बहिणीला ओवाळणी देतील, त्यामुळे आता निवडणुकीतून माघार घेणार नाही, निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं ज्योती मेटेंनी स्पष्ट केलंय. उमेदवारी अर्ज हा अपक्षच दाखल केलेला आहे आणि जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावरती आता लढायचं आहे. मेटे साहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जी जिद्द आणि मनीषा हे संग्रामी मावळे गेली 2 वर्ष बाळगून आहेत. मेटे साहेबांच्या अकाली निधनापश्चात मेटे साहेबांवरच्या अविचल निष्ठेमुळे हे लोक आजपर्यंत कार्यरत आहेत आणि जनता जनार्दनात म्हणजे विस्थापितांतूनही हा आक्रोश आहे की मेटे साहेबांचा लढा पुढे गेला पाहिजे. मेटे साहेबांची आज उणीव जाणवते. या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत सार म्हणून आज आम्हाला ही उमेदवारी करणं भाग पडलेलं आहे.